नगर ची आज पाहणी केली। अनेक समस्या येथील नागरिकांच्या आहेत, कशा पद्धतीने आपण न्याय निवाडा करणार आज या संदर्भात। शिवडी वरळी शिवडी कनेक्टर जो आहे वरळी शिवडी जो कनेक्टर आहे त्या कनेक्टर मध्ये बाधित झालेले जे लोक आहेत, काही लोकांना पर्यायी व्यवस्था ट्रांजिट मध्ये मिळाली होती, काही लोकांना मिळाली नाही, त्यांना भाडंही मिळत नव्हतं आणि ही तक्रार आणि मागणी सगळ्यांची होती। म्हणून खासदार राहुल शेवाळे आमदार सदा सर्वनकर यांनी या भागामध्ये मागणी केली होती आणि या भागामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याची मागणी होती, त्यामुळे मी या ठिकाणी आलो होतो। आज या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सर्वनकर, आमदार कालिदास कोळंबकर या सगळ्यांच्या सोबत आम्ही पाहणी केली। अनेक लोक मला भेटले, त्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या। यामध्ये वरळी शिवडी कनेक्टरचे जे बाधित लोक आहेत त्यांच्यावर कुणावरही अन्याय होणार नाही। मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की ज्यांना भाडं मिळत नाही त्यांचं भाडं तातडीने अदा करा, ज्यांना ट्रांझिट पाहिजे त्यांना ट्रांझिट देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेले आहेत। मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचं मंत्रिमंडळ एकंदरीत या सगळ्या भागाचा पुनर्विकास जो रखडलाय ते एका बैठकीमध्ये सगळ्यांना बोलवून यामध्ये त्याचा देखील निवाडा केला जाईल। कारण जे अनेक वर्षापासून लोक बाहेर आहेत, घरं खाली करून गेलेले आहेत, परंतु त्यांचा पुनर्विकास थांबलेला आहे, त्यामुळे न्याय देण्याचं काम आमचं शिवसेना भाजप युतीचं सरकार नक्की करेल। त्यामुळे मी आज या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीने त्याच्यामध्ये निर्णय घ्या। 16,000 प्रकल्प हे रखडलेले आहेत खासगी विकासकांकडनं, 16,000 पुनर्विकास प्रकल्प दक्षिण मुंबईतले रखडलेले। म्हणून हे जे सगळे जे रखडलेले प्रकल्प आहेत याच्यावर सरकार अतिशय गंभीर आहे। माझी आणि आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांची या बाबतीत ऑलरेडी चर्चा झालेली आहे की हे सगळे मुंबईतले रखडलेले जे प्रकल्प आहेत हे वेळेमध्ये मार्गी लावले पाहिजे आणि त्यासाठी सरकार गांभीर्याने पावलं उचलेल। त्यांच्या बाबतीमध्ये आज जे लोकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे या बाबतीमध्ये मी भेटतोय। वेदांताच्या बाबतीमध्ये मी यापूर्वी माझी भूमिका मांडलेली आहे, त्याला जबाबदार कोण आहे, चोराच्या उलट्या बांबा कोणाच्या आहेत हे लवकर या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे खपून घेतले जाणार नाहीत। यामध्ये पोलीस गृह विभाग अतिशय गांभीर्याने या सगळ्या वृत्तीकडे पाहतोय, त्यांचा कडेकोट बंदोबस्त गृह विभाग करेल। या देशामध्ये देशद्रोही लोकांना कुठलेही स्थान दिलं जाणार नाही आणि एवढंच मी आपल्याला सांगतो। आणि जे देशविरोधी राज्यविरोधी जे कोणी कृत्य करत असतील त्यांचा जो काही समाचार गृह विभाग सरकार इस देश में और इस राज्य में ये छत्रपति शिवाजी महाराज की पावन भूमि है, इसमें पाकिस्तान जिंदाबाद के नारे देने का कोई अधिकार किसी को नहीं है। ये देशभक्त राष्ट्रभक्तों का राज्य है, इसलिए उनका पूरा बंदोबस्त जो हमारा गृह विभाग करेगा, ये किसी को ऐसे नारे देने का अधिकार नहीं है। सरकार पूरी तरह इस बात को गंभीरता से लिया हुआ है।